कुर्ल्यातील मतदान केंद्रामध्ये गोंधळ झालेला आहे. ईव्हीएम अंधारात ठेवल्यानं मतदार उमेदवारांनी तक्रार केली आहे. अंधारामुळे चिन्ह दिसत नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. तर तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप सुद्धा उमेदवार आणि मतदारांनी केलेला आहे. कुर्ल्यामधली ही घटना आहे. कुर्ल्यामध्ये मतदान केंद्रामध्ये मतदार आणि उमेदवारांनी काही गोंधळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण ईव्हीएम मशीन जे आहे ते अंधारात ठेवलं आहे आणि त्यामुळे उमेदवारांची जी चिन्ह आहेत, पक्षांची जी चिन्ह आहेत, या अंधारामुळे स्पष्ट दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप सुद्धा इथल्या मतदारांनी केला आणि त्यामुळे मतदारांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.